अलिया दारात अजब बरात। 3 फुटांची नवरी, 3.5 फुटांचा नवरा। धुळ्यात रंगला अनोखा लग्न सोहळा। धुळे जिल्ह्यातल्या वालखेडा गावातलं हे दृश्य। वालखेड्यातील भावेश मोरे आणि चिमठाण्यातली निकिता माळी यांचा लग्न सोहळा असा धुमधडाक्यात पार पडला। नवरा मुलगा भावेशची उंची 3.5 फूट तर नववधू निकिताची उंची केवळ 3.25 फूट। दोघांचंही 12वीपर्यंत शिक्षण झालंय। नियती आडवी आली आणि दोघांची उंची खुंटली, त्यामुळे कुटुंबियांना त्यांच्या लग्नाची चिंता लागली होती। पण म्हणतात ना, भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं। काही समाजसेवी मंडळी एकत्र आली आणि दोघांची लगीनगाठ जुळली। या अनोख्या लग्नासाठी दोन्हीकडचे नातेवाईक, पाहुणे मंडळी, मित्रपरिवार झाडून उपस्थित होते। अतिशय धुमधडाक्यात भावेश आणि निकिताचा लग्न सोहळा पार पडला। सध्या धुळ्यात जिकडे तिकडे याच अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे। शेवटी रब ने बना दी जोड़ी, हेच खरं। प्रशांत परदेशी, Zee24 तास, धुळे। आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास। टीटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी दोघांना नाशिक आणि जळगावमधून अटक केली आहे। नाशिकमधून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि 40 गाव इथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला बेड्या ठोकल्यात। या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून 3.85 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे। पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर इथं 47 वर्षीय मुलानं आपल्या 86 वर्षीय वडिलांची हत्या केली आहे। वडील दुसरं लग्न करणार असल्याच्या रागातून त्यांना हे पाऊल उचललं। शंकर बोराडे यांनी वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं होतं। वडिलांनी दुसरं लग्न केलं तर बदनामी होईल आणि मालमत्तेत हिस्सेदार होईल असं वाटल्यानं मुलगा शेखरनं त्यांची हत्या केली। 2008 मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात 16व्या साक्षीदारानं साक्ष फिरवली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या विरोधातील साक्षीदार उलटलाय। एटीएसनं घेतलेला जबाब आपला नाही असं साक्षीदारानं कोर्टात सांगितलं। याआधी 15 साक्षीदारांनी साक्ष फिरवताना एटीएसवर गंभीर आरोप केले होते। आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास।